वेलकम बॅक टू माय चॅनल आर के फूड स्टुडिओ. तर आज तुम्हाला आई नारळाच्या वड्या दाखवत आहेत. ऑलरेडी आईने तुम्हाला वड्या दाखवलेल्या आहेत, पण त्या साखरेपासून बनवलेल्या होत्या. आणि आज जे दाखवत आहेत वड्या, त्या आपण गुळापासून बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने ह्या वड्या बनवलेल्या आहेत आणि कमी साहित्यामध्ये, आपल्या घरगुती साहित्यामध्येच बनवलेल्या आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ओला नारळ जो आहे तो घेतलेला आहे. तर अशा प्रकारे जो आपण ओला नारळ किसून घेतो, तर एखाद्या वाटीचं किंवा बाउलचं प्रमाण तुम्हाला इथे घ्यायचं आहे. आता इथे आता आई आहे त्या एका बाउलच्या मापाचं प्रमाण घेत आहे. तर इथे एक बाउल ऑलरेडी झालेला आहे आणि हा दुसरा बाउल एवढं हे खोबरं झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ हे दीड वाटी किंवा दीड बाउल एवढं खोबरं आहे. तर असंच तुमच्याकडे एखादा बाउल किंवा वाटी असेल तर त्या मापाचं तुम्ही भांडं घ्या. तर इथे जवळजवळ दीड बाउल एवढं खोबरं घेतलेलं आहे. तर आता इथे हा गूळ घेतलेला आहे. तर इथे हा अर्धा किलो गूळ आहे. तर गूळसुद्धा आपल्याला जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे तेवढंच मापाचं आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे चिक्कीचा गूळ देखील वापरू शकता, पण इथे चिक्कीचा गूळ नाही वापरला. इथे जो साधा गूळ असतो तोच वापरलेला आहे. आणि इथे आईने व्हीवरती गूळ असा बारीक करून घेतलेला आहे. जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही किशणीवरती सुद्धा किसून गूळ घालू शकता, वापरू शकता. तर असंच जसं जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे त्याच मापात आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे पहिले एक बाउल एवढं गूळ घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला थोडासा गूळ लागणार आहे, कारण आपलं जे खोबरं होतं ते दीड बाउल एवढं होतं. तर तेवढ्याच मापात आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. तर इथे आता आपण अर्धा बाउल एवढं गूळ अजून वापरणार आहोत. तर आपलं जे प्रमाण आहे जेवढं खोबरं तेवढंच गूळ, ते आता इथे बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला गॅसवरती हे पूर्ण जे गूळ आहे तो वितळेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक ठेवायची आहे आणि थोडासा पाणी वापरायचं आहे. पाण्याचा एक हपका मारायचा आहे त्याच्यावरती, किंवा तुम्ही तूप वगैरे सुद्धा घालू शकता, पण इथे तुपाचा वापर नाही केला आहे. तर आता हे जे आहे ते पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्या खोबऱ्याचा पूर्ण असा गोळा तयार व्हायला पाहिजे एवढं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला गूळ जो आहे तो असा ह्या प्रकारे मिक्स करायचा आहे. आणि अशा प्रकारे गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आपलं. आणि मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे, खाली लागायला नाही पाहिजे हे खोबरं. आणि ह्याला थोडा वेळ लागतो. आणि ह्याच्यामध्ये बटाटा वापरलेला नाही आहे. आणि एका साईडला इथे आता पाटावरती आणि आपल्या लाटणीला तूप लावून घेत आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे जर पाट नसेल तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही प्लेट किंवा एखादं ताट घेऊन त्या ताटावर ताटाला तूप वगैरे लावूनसुद्धा तुम्ही करू शकता. पण गावाकडे लोक मोस्टली अशा पद्धतीनेच ह्या वड्या करतात, किंवा तुम्ही त्या ओट्यावरती आपण स्वच्छ पुसून ओटा वगैरे घेतला की त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता. तर इथे आता 2 चमचे एवढं तूप घेतलेलं आहे आणि त्या पाटाला स्प्रेड केलेलं आहे, लावून घेतलेलं आहे तूप आहे ते. आणि ज्या भांड्याने आपल्याला ते थापायचं आहे त्यालासुद्धा तूप लावून घेतलेलं आहे. आणि लाटणीला पण तूप लावून घ्यायचं आहे, कारण खोबरं आहे, तूप नाही लावलं तर ते चिटकू शकतं म्हणून. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवून करायचं आहे. तर इथे ह्याला खूप वेळ लागतो, कारण पूर्ण गूळ जे असतं त्याच्यातलं पाणी जोपर्यंत ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळायचं आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला कळतं की साईडच्या ज्या कडा असतात
त्या व्हाईट व्हाईट दिसायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आणि मध्ये मध्ये असं खाली उतरवून तुम्ही ढवळून घेऊ शकता जसं आई करत आहे त्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आणि गूळ हा पूर्णपणे मेल्ट व्हायला पाहिजे. जो गुळाचा खडा राहिला तर तुम्हाला जेव्हा आपण ती लाटतो ते मिश्रण जेव्हा आपण लाटतो लाटणीने तेव्हा तुम्हाला ते लाटताना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर गूळ हा पूर्णपणे मेल्ट व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे थोडा थोडा वेळ खाली उतरवून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे ते सुद्धा कळतं. आणि जेव्हा हे मिश्रण तयार होतं तेव्हा आपल्या हाताला सुद्धा ते घट्ट लागतं. कळण्यात येतं की आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला अजून घट्ट करायचं आहे. हे थोडं अजून ह्याच्यामध्ये गुळाचा जो पाक आहे तो दिसत आहे. तर आपण अजून थोडा वेळ हे शिजवून घेऊया व्यवस्थित. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल की हळूहळू ज्या कडा आहेत साईडच्या त्या सफेद सफेद दिसायला लागलेल्या आहेत. आणि हळूहळू त्या कडा व्हाईट दिसत आहेत. बघू शकता तुम्ही इथे. तर अशा प्रकारे आपल्याला हे खोबरं जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हळूहळू ते आता होत आलेलं आहे. तर अजून आपल्याला 5-10 मिनटं तरी हे होण्यासाठी लागणार आहे. आता आपल्याला ह्या स्टेजला वेलची पूड घालून घ्यायची आहे. ही वेलची पूड आणि थोडीशी जायफळ असं मिक्स केलेली पूड आहे. तर आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं 5 मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं अजून घट्ट व्हायला पाहिजे. आणि पाटावरती आता हा थोडासा मी खोबऱ्याचं असं हे घालून चेक केलेला आहे. ह्याचा थोडा गोळा तयार करून असा पाटावरती तो आपटायचा आहे. जर गोळा आपटल्यानंतर आवाज आला तर समजायचं की आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. पण आपल्याला थोडा वेळ अजून लागणार आहे हे करायला. तर हे थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं हे जे मिश्रण आहे ते सफेद सफेद दिसायला चालू झालेलं आहे. आणि आपलं हे तयार झालेलं आहे. तर इथे पाटावरती जे तूप लावून घेतलं होतं त्या पाटावरती आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते गरम गरम असतानाच करायचं आहे. थंड झाल्यानंतर मग ते कडक होतं मिश्रण आणि वड्या चांगल्या येत नाहीत, कापल्या जात नाहीत. त्यामुळे ही एक टीप आहे की जेव्हा आपण हे मिश्रण तयार होतं आपलं तेव्हा ही गरम गरमच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आणि फॅन चालू ठेवायचा नाही आहे कारण फॅन खाली पटकन थंड होतो. त्यामुळे हे प्रिकॉशन्स घ्या करताना. आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित पाटावरती काढून घ्यायचं आहे. तर आता आई सगळं जे मिश्रण आहे ते पाटावर काढून घेत आहे अशा प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये बटाट्याचा वापर केलेला नाही आहे. बिना बटाट्याचा वापर करून सुद्धा ह्या वड्या तितक्याच छान होतात. तर अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आता पाटावरती काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते लाटणीने लाटून घ्यायचं आहे. पसरट असं पातळ असं लाटून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला वड्या हव्या असतील तशा, तर तुम्हाला जाड हव्या असतील तसं पहिले हे एका भांड्याने थापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थापून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला लाटणीने ते पसरत असं लाटायचं आहे जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे. जर तुम्हाला जाड वड्या हव्या असतील तर तुम्ही हे मिश्रण जाड ठेवू शकता. आणि जर तुम्हाला पातळ हव्या असतील तर तुम्ही हे जे आहे ते पातळ देखील करू शकता. तर आता आम्ही ज्या वड्या करत आहोत ते पातळ करणार आहोत. जास्त जाड देखील नाही कारण ज्या पातळ असतात तर खायला पण छान वाटतात. आणि जिभेवरती ठेवल्यानंतर त्या विरघळतात सुद्धा तितक्याच लवकर आणि खूप मस्त लागतात चवीला. आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. खोबरं, गूळ आणि वेलची पूड या तीनच गोष्टी लागलेल्या आहेत. आणि तुपाचा थोडासा वापर केलेला आहे. तर खूप अशी
पट्टापट होणारी अशी रेसिपी आहे. थोडासा वेळ लागेल गूळ वगैरे मेल्ट होईपर्यंत, पण खायला तितक्याच छान लागतात ह्या वड्या. आणि अशा प्रकारे आता आईने पूर्ण हे जे आहे मिश्रण ते असं लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. जशा तुम्हाला आकार हवा आहे, जर तुम्हाला चौकोनी हवा आहे तर चौकोनी ठेवू शकता. जर तुम्हाला काजू कटली जशी असते त्या शेपचं जर तुम्हाला ठेवायचं असेल तसं देखील तुम्ही ठेवू शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही वड्या कट करू शकता. जर तुम्हाला जाड हवे असेल तर जाड, जर तुम्हाला अशा प्रकारे करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील करू शकता. आणि ह्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे याचा काही वापर केलेला नाही आहे. घरच्या साहित्यात बनवलेली रेसिपी आहे ही, खूप छान होते. आणि ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये त्या 10 ते 15 दिवस आरामात राहतात, खराब होत नाही. आजूबाजूला तुम्हाला जो नॉईज येत आहे तो ॲक्च्युली पाऊस पडत आहे. आणि जसं की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी गावाला आहे, तर प्लीज व्हॉइस येत असेल तर तो इग्नोर करा. तर होप सो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आईंची ही रेसिपी आवडली असेल. तर तुम्ही नक्की ही घरी करून बघा रेसिपी, खूप छान होते रेसिपी ही. चवीला पण खूप छान लागते, मस्त लागते. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जे बेल आयकॉन आहे साईडला त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओज अपलोड करत असते त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील. आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपीज माझे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करा. आणि आमचं जे चॅनल आहे आरके फूड स्टुडिओ असंच बघत राहा. मी नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत ह्या गूळ घालून केलेल्या ओल्या नारळाच्या वड्या एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग आरके फूड स्टुडिओ. बाय बाय.